नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचे चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मेरी क्रिसमस या चित्रपटाबद्दल। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत कॅटरीना कैफ, विजय सेतुपती, विनय पाठक, संजय कपूर, राधिका आपटे। या चित्रपटाची दिग्दर्शक आहेत श्रीराम राघवन। पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। श्रीराम राघवन यांच्या चित्रपटाची स्टोरी सांगितली तर मजाच निघून जाईल। तरी सुद्धा सांगायची झाली तर अल्बर्ट हा क्रिसमसच्या पूर्वसंध्येला एका रेस्टॉरंटमध्ये जातो। तिथे त्याची भेट मारिया हिच्याशी होते। मग दोघांची भेट होते, बोलणं होतं, मग ती त्याला तिच्या घरी घेऊन जाते। त्यानंतर जे काही ट्विस्ट आणि टर्न्स येतात, जे धक्के बसतात आणि दोघांचं आयुष्य एका वाईट स्वप्नासारखं बनतं। आता नेमकं काय होतं आणि श्रीराम राघवन कशी आपली जादू, त्यांची स्टाईल दाखवतात आणि त्यांच्या स्टाईलनुसार ही स्टोरी सांगतात, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। पहिलं बोलूया निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। निगेटिव्ह पॉईंट्स म्हणता येणार नाही, पण चित्रपटाची सुरुवातीची 20 ते 25 मिनिटे ही संत आहेत। असं वाटतं की हा राघवन यांचा चित्रपट आहे असा फील का येत नाहीये, अजून ट्विस्ट का येत नाहीत, कदाचित जास्त अपेक्षेमुळे असं होत असेल। त्यानंतर एक गोष्ट पटत नाही की ती म्हणजे तिसऱ्या मजल्यावरून एकाच रात्री इतकं सामान, इतकी लाकडं खाली फरणास बेकरी पर्यंत आणलीच कशी, हे शक्य आहे का? पण ठीक आहे, ही मूवीज आहे म्हणून आपण समजू शकतो। तसंच या चित्रपटाची गाणी सुद्धा लक्षात राहत नाही। त्यानंतर विजय सेतुपती कुठेतरी अंडर परफॉर्म करत आहेत असं वाटतं। तसंच या चित्रपटाची डबिंग नीट झाली पाहिजे होती असं वाटतं। आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। सुरुवातीचा अर्धा तास सोडला, मग जेव्हा अल्बर्ट मारियाच्या घरी येतो, मारिया अल्बर्टच्या घरी जाते, तिथून जे चित्रपटात रंजकता निर्माण होते ते बघायला मजा येते। या ट्विस्ट नंतर तो ट्विस्ट ओरिगामीचे संदर्भ इतके योग्य ठिकाणी जुळवले आहेत, ते कमाल वाटतं। खास करून पोलीस स्टेशनमध्ये जी शेवटी कटरीनाला दिसणारा हंस, तो संदर्भ खूप छान होता। कथा बघून असं वाटतं की लोकेशन नुसार या चित्रपटाची कथा लिहिली असेल। एकदम योग्य लोकेशन, प्रशस्त घर आणि आर्ट डिरेक्शन कमाल आहे। जो संजय कपूरचा पाकिट लपवण्याचा ट्विस्ट येतो तो सुद्धा कमाल होता। कॅटरीनाचा अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणायला हरकत नाही। तिचा चेहरा, तिचा लुक खूप क्रिपी वाईब्स देतो। मला वाटतं की जब तक हे जान नंतर तिचा हा सर्वोत्तम अभिनय म्हणता येईल आणि ह्याचं श्रेय डिरेक्टर यांना सुद्धा जातं। अजून म्हणजे ह्यात अंदातून म्हणजे जसं पुणे दाखवलं आहे, तसंच या चित्रपटात जुनी मुंबई सुद्धा टिपली आहे। ते जुन्या मुंबईचे फ्रेम्स, कंपोजिशन्स खूप सुंदर दिसतात। आता बोलूया दिग्दर्शकाची कमाल याबद्दल। जेव्हा मारियाच्या नवऱ्याचा ट्विस्ट येतो तेव्हा असं वाटतं की हा एक हॉरर चित्रपट आहे। त्यानंतर मग क्लायमॅक्स मध्ये आल्यावर असं वाटतं की हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे। पण एंडचा अबोल शेवट बघून असं वाटतं ही तर श्रीराम राघवन स्टाईल लव्ह स्टोरी आहे। हे असं प्रेक्षकांना भुलवून ठेवण्यात राघवन यशस्वी झाले आहेत। हा, या चित्रपटाची ट्रीटमेंट संत आहे। अंधाधुन आणि जॉनी गद्दार यांच्या श्रेणीमध्ये हा चित्रपट येत नाही, तरी सुद्धा हा चित्रपट वाईट नाहीये। प्रत्येकालाच या चित्रपटाची ट्रीटमेंट आवडेलच असं नाही, पण श्रीराम राघवन फॅन्स या चित्रपटाला नक्की पसंत करतील। तर हा होता रिव्ह्यू मेरी क्रिसमस या चित्रपटाचा। रेटिंग द्यायचं झालं तर या चित्रपटाला आम्ही देऊ 4 स्टार। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। यांसारखे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।